कांग्रेस के विधायक बाला साहेब थोरात ने किसानों के साथ ही दूध उत्पादकों का भी मुद्दा उजागर कर उन्हें भी मदद करने की मांग की है। इथेनॉलचा विषय सांगितला, कांद्याचा विषय सांगितला आणि शेतकऱ्याची एकंदर स्थिति महाराष्ट्रातली अत्यंत गंभीर झालेली आहे। अतिवृष्टि गारपीट यांनी तो हवालदिल झालेला आहे, त्याचे आर्थिक दृष्ट्या पूर्ण कंबरड मोडले ही अवस्था आजची झालेली आहे। परंतु सरकार काही करण्यास तयार नाही ही वस्तुस्थिती। काल फक्त फोटो सेशन त्यांनी केलं, यापेक्षा ज्यादा काही करण्यास तयार नाही ही वस्तुस्थिती त्यामध्ये दिसते आहे। याबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न ज्यावेळी सर्व शेतकरी अडचणीत महाराष्ट्रातला आहे, त्याच वेळेस आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो दूध उत्पादकांचा। खरं तर एक वेळ अशी होती की आपल्याकडे दूध नव्हतं अशी परिस्थिती होती, परंतु या दूध उत्पादकांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नवीन गाई संकरित गाई असतील याच्या माध्यमातून एक क्रांती दुग्ध क्रांती केली असं म्हणलं तर वावगं ठरत नाही। मात्र त्यांचा शेवटी प्रत्येक लिटरला जे दुधाचा खर्च येतो, उत्पादन खर्च जो येतो तो इतका मोठा आहे, जवळजवळ 33-34 रुपये उत्पादन खर्च आहे अशी परिस्थिती असताना आता 25 रुपयाला दूध त्याला विकावं लागतं। यामध्ये महत्त्वाची गोष्ट खाजगी जे काही आहेत दूध घेणारी ती मंडळी बऱ्याच वेळा पावडर जी असते ती परदेशामध्ये पाठवती, त्याच्यातून रेट बरे राहतात, स्थिर राहतात, ही वस्तुस्थिती आहे। परंतु दुधाचं एवढं मोठं उत्पादन आहे आणि त्यामध्ये खूप मोठा शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, अनेक बेरोजगार लोक दुधाच्या व्यवसायात जातात आणि दुधाचं उत्पादन करतात, त्यामुळं महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला, इतर राज्यात दूध पाठवायला लागला आणि वेळोवेळी सरकार दुधा ज्यावेळेस अडचण येतो दुधाचा व्यवसाय त्यावेळेस पाठीशी उभं राहण्याची पद्धत आहे। कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा आघाडी सरकार हे पाठीशी उभं राहिलं, ते दूध खरेदी केलं, त्याची पावडर बनवली, आता एकंदर 25 रुपयावर ज्यावेळेस येतं तोट्यात येतं। आणि शेवटी असं आहे की दुधाचं कष्टाचं काम खूप मोठं आहे, गाई जिवंत ठेवायच्या असतात, त्यांच्याकडून दूध काढायचं असतं, त्याच्याकरता काळजी घ्यायची असते, दूध पोहोचवायचं असतं। ह्या कष्टाच्या व्यवसायात 25 रुपयापर्यंत खाली दर आल्यानंतर अद्यापही सरकारनं कोणतीही गोष्ट कोणताही निर्णय घेतला नाही, मदतीचा निर्णय घेतला नाही, ही वस्तुस्थिती आहे। या उलट दुग्ध विकास मंत्री असं म्हटले की दुधात महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या दुधातली भेसळ म्हणजे दूध उत्पादकांना बदनाम करण्याचा कार्यक्रम त्यांचा चालला, पर्यायानं ग्राहकावर त्याचा परिणाम होतो, परराज्यातलं दूध ज्यादा खपतं आणि आपलं दुधाचा खप कमी होतो अशी अवस्था आहे। त्यामध्ये काही कायदे आहेत, नियम आहेत, त्या पद्धतीनं त्यांनी कारवाई करावी आणि कंट्रोल करावं, त्यांच्या हातातल्या गोष्टी आहेत सरकारच्या, परंतु अशा पद्धतीनं बदनामी करण्याचं काम दूध उत्पादकांची ते करतायत ही दुसरी बाजू आम्हाला दिसते आहे। आणि म्हणून आमचं स्पष्ट मत आहे की यामध्ये काही राज्यांमध्ये दुधाला प्रत्येक लिटरला मदत केली, अनुदान दिले सरकारांनी, 5 रुपयापर्यंत अनुदान दिलेलं आहे कर्नाटक सरकारने, त्याचबरोबर आंध्र सरकारने मदत केलेली आहे, आपण सुद्धा त्यामध्ये त्या मदत करावी किंवा पावडर निर्याती करता मदत करावी आणि दुधाचे भाव 34-35 रुपये मिळाले पाहिजे या पद्धतीनं स्थिर कसे होतील याकरता शासनानं निर्णय घेणं आवश्यक आहे। परंतु दुर्दैवी हा विषय मांडत असताना परवानगी न देणं, सभागृहात अशा गोष्टी घडल्यात, मीटिंग लावतो असं म्हटलेत, परंतु निर्णयाच्या बाबतीत आम्हाला काळजी वाटते, कारण मोठे पैसे, एकंदर राज्याचीच आर्थिक व्यवस्था इतकी बिघडलेली आहे आता सध्या, परंतु आमची अपेक्षा आहे की या दूध शेतकऱ्याच्या पाठीशी, दूध पाठीशी सरकारनं उभं राहिलं पाहिजे।